नमस्कार अडीच बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय लष्करानं कायमच मानवाधिकारांचं पालन करून कर्तव्य बजावलं आहे लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन इंडोनेशियातल्या जाकार्ता हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आदिवासी खेळाडूंच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी प्रयत्न केले जातील मुख्यमंत्र्यांकडून सुतोवाच पिंपरी चिंचवड इथं आजपासून एकोणावदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला सर्वत्र उत्साहात सुरुवात ब्रिस्बेन इथल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर तीनशे नऊ धावांचं आव्हान रोहित शर्माचं शतक आणि सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत आज अंतिम फेरीत सानिया मार्टिना जोडीची लढत ग्राशिया म्लादिनोव्हिक जोडीशी भारतीय लष्करानं कायमच मानवाधिकारांचं पालन करून आपलं कर्तव्य बजावलं आहे असं लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी म्हटलं आहे अड़सष्टाव्या लश्कर दिनानिमित्त ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते आपले सैनिक हे सर्वात मोठी शक्ती असून कुठल्याही आव्हानांचा सा सामना करायला भारतीय लष्कर सक्षम असल्याची ग्वाही लष्कर लश्कर, लश्कर प्रमुख जम्मू और कश्मीर में क्रॉस बॉर्डर फायरिंग और इन्फिटेशन की लगातार हो रही कोशिश ने लाइन ऑफ कंट्रोल को एक्टिव रखा है आपने सीमाओं पर दुश्मन को मुंह तोड़ जवाब दिया है बॉर्डर पर और डिफिकल्ट एरियाज़ में आपकी बेहतर निगरानी की वजह से घुसपेट में बहुत कमी आई है सर्जिकल ऑपरेशन में हमने बड़ी संख्या में टेररिस्ट और उनके मेन लीडर्स को मार गिराया है इसके अलावा यह देख मुझे खुशी होती है की लगातार चल रहे इनकाउंटर इन्फ्लिटेशन और काउंटर ऑपरेशन के बावजूद भी इंडियन आर्मी ने अपने प्राइमरी रोल पर पूरा ध्यान बनाए रखा है हम हमेशा देश के सामने आने वाली हर चुनौती से निपटने के लिए पूर्ण रूप से तैयार हैं लश्कर दिना निमित्त नवी दिल्ली अमर जवान ज्योति इधे तीन ही सैन्य दला शहीद जवान आदरंजलि वाहि मुंबईतही लष्कर दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कुलाबा इथल्या कांग्रा उद्यानातल्या स्मृतीस्थळावर मेजर जनरल अनुज माथुर आणि इतर अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली त्यानंतर कुलाबा इथल्या लष्कराच्या सभागृहामध्ये सैनिक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं स्वतंत्र भारतात सन एकोणीश एकोणपन्नासमध्ये याच दिवशी पहिले लष्कर प्रमुख जनरल के एम करियाप्पा यांनी शेवटचे ब्रिगेडियर कमांडर जनरल सर एस एफ आर बुचर यांच्याकडून पदभार स्वीकारला होता यानिमित्त दरवर्षी पंधरा जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज नवी दिल्ली इथं देशातल्या सुरक्षेचा आढावा घेतला या बैठकीला उच्च अधिकारीही उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं संवेदनशील ठिकाणं महत्वाची क्षेत्र आणि सरहद्दीवरील सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या तसंच गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषणही यावेळी करण्यात आलं इंडोनेशियाची राजधानी काल झालेल्या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं आज पहाटे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं यापैकी एकाच्या घरातून पोलिसांना इसिसचा झेंडा मिळाला कालच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये जणांचा मृत्यू झाला त्यात पाच दहशतवादी आणि दोन सामान्य नागरिकांचा सा समावेश असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या जवळ झालेल्या बॉम्बस्फोटासह एकूण सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोवो यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे देशभरात उत्स्फूर्तपणे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची सगळ्याच रेल्वे स्थानकावर प्रभावी अंमलबजावणी होत आहे औरंगाबाद रेल्वे या यादृष्टीनं पावलं उचलली आहेत पर्यटनाचा वारसा असलेलं आणि वेगानं औद्योगिकीकरण होत असलेलं शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे निजामकालीन असलेलं इथलं रेल्वे स्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत मागे होतं स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ करण्याचं ठरवलं त्यासाठी नवीन उपकरणं मागवून सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली ठिकठिकाणी थीक, कचराकुंड्या बसवण्यात आल्या महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी स्वच्छ आणि पुरेशा शौचालयांची व्यवस्था करण्यात आली स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे फलकही जागोजागी लावण्यात आले आहेत प्रशासनाच्या या कामात प्रवाशांनीही साथ देणं तितकंच गरजेचं असल्याचं मत काही प्रवाशांनी व्यक्त केलं आहे प्रत्येक ठिकाणी डस्टबिन वगैरे बसवले पॉयटमध्ये स्वच्छता आहे पुन्हा प्रत्येक ठिकाणी रोज म्हणजे साफसफाई सध्या जाणवत्या प्रवाशांना सहकार्य केलं तरी स्वच्छतेम्प्रुव्हमेंट होईल स्वच्छता जर असेल तर महिलांचे आरोग्याचं पण प्रश्न येत नाही त्यामुळे पहिल्यापेक्षा बराच प्रतिसाद आहे पण नुसतं सरकारने हे करून चालणार नाही त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर सगळ्या समाजाने पण ते करायला पाहिजे अजून आवश्यक आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवलेल्या स्वच्छ रेल्वे उपक्रमामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानक हे या विभागातलं एक स्वच्छ स्थानक म्हणून ओळखलं जात आहे प्रवाशांनी इथल्या कचरापेट्या आणि शौचालयाचा योग्य वापर केल्यास स्वच्छतेबरोबरच प्रवाशांचं आरोग्य देखील निश्चितच चांगलं राहील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं हे शतकोत्तर रौप्यमोत्सवी वर्ष आहे या अनुषंगानं एब्स या संघटनेतर्फे विदेशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काल राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईत झाला आंबेडकरी विचारवंत साहित्यिक जी व्ही पवार ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते औरंगाबादच्या सत्यशोधक संघटनेचे जी एस कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं विजय मानकर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक जीवनचरित्र या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं तसंच राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व मॅरेथॉन अशा विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकही देण्यात आली आदिवासी खेळाडूंच्या उपजत क्रीडागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचं राज्यात आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर इथं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत नागपूर जिल्ह्याच पालकमंत्री चंद्रशेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत <coughs> आदिवासी विकास विभागातर्फ येणारा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा दर्जा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या आश्रमशाळेतील खेळाडूंना पंचवीस गुण आणि पदकप्राप्त खेळाडूंना नोकरी आरक्षणाचा लाभ मिळेल असंही म्हणाले पुण्याच्या माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीनं येत्या सत्तावीस ते तीस दरम्यान सहाव्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत माहिती देण्यासाठी काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पतंजली योगपीठाचे प्रमुख रामदेव बाबा यांनी घंटानाथ करून घोषणा केली युवक ही देशाची ताकद आहे विद्वत्ता विनम्रता पराक्रम कर्तृत्व नेतृत्व आणि चारित्र्य अशा गुणांच्या जोरावर चांगल्या व्यक्तीला राजकारणात येता येतं असं म्हणाले युवकांनी वैज्ञानिक सार्वभौम आणि पंथनिरपेक्ष विचारांनी आपलं व्यक्तिमत्व विकसित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी कलि एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड ज्येष्ठ पत्रकार राहुल देव संसदेचे प्रमुख समन्वयक डॉक्टर राहुल कराड यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड इथं आजपासून एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे संमेलनाची सुरुवात दुपारी ग्रंथदिंडीनं होत आहे त्यानंतर ध्वजवंदन होईल संमेलनाच्या ठिकाणी भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मावळते अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल त्याचबरोबर साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे चार एकरावर साहित्य संमेलनासाठी मंडप उभारण्यात आला आहे एकावेळी सुमारे वीस हजार सैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये चर्चासत्र परिसंवाद कवीसंम्लिन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह मध्य रेल्वेच्या नागपूरच्या विभागानं नुकताच एक नवा विक्रम केला आह देशातलं महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण असल्यानं दिल्ली मुंबई कोलकाता तसंच अनेक रेल्वेगाड्या नागपूर रेल्वे, रेल्वे स्थानकावरून जातात मात्र नागपूर रेल्वे स्थानकाजवळच्या गोधनी ते कळमना या दरम्यान एकेरी रेल्वे मार्ग असल्यानं अनेकदा मालगाड्या नागपूर स्थानकावरून जाताना प्रवासी गाड्यांना उशीर व्हायचा प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन नागपूर विभागानं रूळ वीज तसंच सिग्नल कनेक्टिव्हिटी यासह इतर आवश्यक गोष्टींच्या मदतीनं कळमना ते गोधनी हा सुमारे साडेआठ किलोमीटरचा मार्ग फक्त सोळा दिवसात पूर्ण केला चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पुण्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे आणि बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं येत्या एकवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये रसिकांना विविध मेक्सिकन आणि अन्य विदेशी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे यावेळी होणाऱ्या विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत हृतिक रोशन गिरीश कासरवल्ली आणि जानू बारुआ आपले विचार मांडणार आहेत उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर संगीतकार उत्तम सिंग यांना एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मकर निमित्त नागपूरातले बाजार सध्या पतंगांनी सजले आहेत विविध आकारांचे आणि रंगांचे पतंग खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली आहे बाजारात पतंग दिसायला लागले की नागपूरकरांना मकर संक्रांतीची चाहूल लागते आणि त्यांची पावलं आपोआप बाजाराकडे वळतात पतंग खरेदीसाठी छोटा भीम वाघ फुलपाखरू कलाकार अशा विविध विविध आकारातले पतंग सध्या नागपुरातल्या बाजारात दिसतात गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या नॉयलॉन मांजामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोचत आहे त्यामुळे त्यावर बंदी घाला या मागणीनंही नागपुरात जोर धरला आहे याबद्दलच्या जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून संदेश दिला गोड बोलण्याचा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण आज उत्साहात साजरा होत आहे याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो बदल व्हायला सुरुवात होते या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होत असल्यानं भारतीय परंपरेमध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे हंगामाचं खास वैशिष्ट्य असलेलं तीळ गूळ बोरं हरभरे मटार गहू आणि ज्वारीच्या अशा साहित्यांनी सुगड सजवून त्याची पूजा केली जाते आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ खाणं तसंच दान करण्याची परंपरा आहे या दिवशी तिळाचं दान केल्यानं घरात भरभराट होते असं मानलं जातं पुण्यातही हा सण उत्साहात साजरा होत आहे नागपूर आणि अहमदनगरमध्येही हा सण उत्साहात साजरा होत आहे ठिकठिकाणी पतंगांची दुकानं सजली आहेत नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजांना बंदी घालण्यात आली आहे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही रंगबिरंगी पतंगांनी आकाश व्यापला आहे मुंबईत गिरगाव चौपाटीवर आज सकाळी मकर संक्रांतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होते संक्रांती निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज पहाटे चार पासून गर्दी व्हायला सुरुवात झाली सकाळी नऊच्या सुमाराला तर दर्शन मंडपातले पाच गाळे भरले होते महिलांनी सुगडात वाण रुक्मिणी मातेच्या पायावर अर्पण एरवी एकादशीला वाळवंटात रंगणारा वारकऱ्यांचा खेळ आज मंदिराच्या प्रांगणात रंगला अमरावती इथं सायन्स कोर मैदानावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित पतंग महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केलं मोठ्या प्रमाणात लहान मुलं आणि स्रो माणसांमध्ये सहभागी झाले बेटी बचाओ बेटी या निमित्ताने उत्तर भारतातही अनेक ठिकाणी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत आहे अलाहाबाद मध्ये त्रिवेणी संगमामध्ये भाविकांनी स्नान केलं उत्तरेत आजपासून महिनाभर चालणाऱ्या माघ मेळायला सुरुवात झाली तामिळनाडूतही सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोंगल सण उत्साहात साजरा होत आहे तामिळनाडूमध्ये यंदा पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे मात्र नवी सुरुवात म्हणून लोक या सणाकडे बघत आहेत राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जळगाव इथं शिवशाहीर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं जिजाऊ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं सध्याची युवा पिढी इतिहासाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत आमदार वाघ यांनी व्यक्त केली या महोत्सवात बाल तसंच महिला शाहिरांनी

येत्या सतरा जानेवारीला पुण्यात राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि संविधान मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी काल पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेला जीवन मूल्यांचा स्वीकार अनेक जणांनी केला नाही या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे असं आढाव यांनी सांगितलं दहशतवादामुळे देशाच्या संरक्षण दलांसह सामान्य नागरिकांसमोरही आव्हानं उभी राहिली आहेत याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना या, या परिषदेत निमंत्रित करण्यात आलं असून कष्टकरी महिलेच्या हस्ते ध्वज फडकवून या परिषदेची सुरुवात होणार असल्याचं आढाव म्हणाले मुंबईत पु ल कला दालनामध्ये आर्ट व्हिजन संस्थेनं नवोदित कलाकारांच्या चित्रांचं आणि शिल्पांचं प्रदर्शन भरवलं आहे जलरंग तैलरंगाच्या माध्यमातून कागद तसंच कॅनव्हॉसवर चित्रकारांनी रेखाटलेली चित्र प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत मानवी जीवनाची अभिव्यक्ती रेखाटण्याचा प्रयत्न चित्रकारांनी आपल्या चित्रातून तर शिल्पकारांनी आपल्या शिल्पातून आहे हे प्रदर्शन सतरा तारखेपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे मधले समुद्र किनारे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरत आले आहे ही बाब लक्षात घेता हा परिसर अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर राखणं ही स्थानिक प्रशासनासोबतच पर्यटकांचीही जबाबदारी आहे पाहूया त्याविषयीचा वृत्तांत अलिबागचा समुद्रकिनारा सर्वांनाच भुरळ घालणारा आहे त्यात कुलाबा किल्ला सरखेल कानोजे आंग्रे स्मारक तसंच उत्तमोत्तम सोयी सुविधा पुरवणारे रिसॉर्ट्स पर्यटकांना आकर्षित केल्या वाचून राहत नाहीत या भागाचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी अलिबाग नगरपालिकेनं कंबर कसली आहे पालिकेचे स्वच्छता दूत हे किनारे आणि त्याकडे जाणारे रस्ते झाडून लख ठेवतात किनाऱ्यालगतच विरंगुळा केंद्र चेंजिंग रूम्स स्वच्छ रेखीव बाग ठिकठिकाणी कचरापेट्या प्यायला गार पाणी अशा आवश्यक सोयीसुविधा नगरपालिकेनं इथं उपलब्ध करून दिल्या आहेत साधारणपणे संपूर्ण निधी मधून जर आपण बघितलं तर दरमहा जवळ जवळ पाच लाखापर्यंतचा निधी हा फक्त आणि फक्त स्वच्छतेकरता वापरला जातो जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर जिल्ह्यातल्या अन्य कुठल्याही नगरपालिकेपेक्षा अलिबागच्या नगरपालिकेची कचरा उसळणं आणि स्वच्छता ठेवणं या बाबतीतलं काम अत्यंत चांगलं आहे स्वच्छतेचं काम एकदम जबरदस्त चालू आहे याचा मी प्रयत्न असा इतका केला जातो की कुठेही कचरा पडणार नाही आणि आलेला पर्यटक हा माझा स्वच्छ अलिबाग आहे घेऊन पाहिजे कुठेही लोकांची वर्दळ जास्त म्हटल्यावर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित होतोच हॉटेल्स तसंच घरगुती कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी पालिकेनं प्रकल्प उभा केला आहे रोजचा तीन टन ओला कचरा या प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरला जातो अलिबाग शहरातील बायोगॅस प्रोजेक्टच्या लगतचे भाजी मार्केट आणि त्या बाजूचा जो परिसर आहे साधारणपणे छत्तीस दिवे एक दिवसाड रात्रभर या बायोगॅस मधून निर्माण झालेल्या गॅसवर वर झळत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतासाठी दिलेल्या हाकेला साथ देत अलिबाग नगरपालिकेनेही स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग साठी पाऊल उचललं आहे यामध्ये नागरिकांनी आणि पर्यटकांनीही आपलं योगदान देणं तितकंच गरजेचं आहे अहमदनगर जिल्हा हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचं उद्घाटन विधानसभेतले विरोधी पक्ष नत्रिरा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं या स्पर्धेत कोल्हापूर अहमदनगर अकोला नाशिक रायगड इत्यादी जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून बावीस संघ सहभागी झाले आहेत ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार प्रसाद तनपुरे आमदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह अनेक मान्यवर तसंच राज्य हॉकी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते क्रिकेट ब्रिस्बेन इथं सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर सा तीनशे नऊ धावांचं आव्हान ठेवलं आहे सलामीवीर रोहित शर्मानं आजच्या दुसऱ्या सामन्यातही शतकी खेळी केली एकशे चोवीस धावांवर शर्मा धावपात झाला त्यापाठोपाठ अजिंक्य राहणेनं एकोणनव्वद धावा केल्या विराट कोहलीनं एकोणसाठ धावा केल्या तत्पूर्वी आज सकाळी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला भारतानं ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं दमदार सुरुवात केली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सत्तावीस षटकात एक बाद एकशे पंचावन्न धावा झाल्या होत्या सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये सानिया मिर्झा आणि तिची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस आज महिला दुहेरीच्या अंतिम सामना खेळणार आहे काल या जोडीनं उपांत्य सामन्यात विजय मिळवून सलग एकोणतीस सामन्यात विजय मिळवण्याचा सा विश्वविक्रम केला अंतिम सामन्यामध्ये आज सानिया मार्टिना जोडीची गाठ ग्राशिया म्लादिनोविक जोडीशी पडणार आहे आज विजय मिळवून सानिया मार्टिना विजयाचा धडाका कायम ठेवणार का, का याकडे तमाम टेनिस रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे ला राजधानी दिल्लीसह उत्तर भारता मदे दाट धुक्यासह थंडीचं प्रमाण वाढलं आहे धुक्यामुळे सत्तर रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत जम्मू काश्मीरच्या उणे तेरा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय लष्करानं कायमच मानवाधिकारांचं पालन करून कर्तव्य बजावलं आहे लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन इंडोनेशियातल्या जाकार्ता हल्ल्याची जबाबदारी इसीसनं स्वीकारली आदिवासी खेळाडूंच्या उपजत क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी प्रयत्न केले जातील मुख्यमंत्र्यांकडून सुतोवाच पिंपरी चिंचवड इथं आजपासून एकोणनव्वादाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला सर्वत्र उत्साहात सुरुवात ब्रिस्बेन इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियासमोर तीनशे नऊ धावांचं आव्हान रोहित शर्माचं शतक आणि सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत आज अंतिम फेरीत सानिया मार्टिना जोडीची लढत ग्राशिया म्लादिनोविक या जोडीशी याबरोबर हे संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर